मित्रांनो, आज आपण इयत्ता 3 मधील मराठी विषयातील शेरास सव्वाशेर ही गोष्ट पाहणार आहोत. नाना काका गुंगुरकाठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटत होतं की शेती म्हणजेच पीक खूप चांगलं आलेलं आहे. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी, जोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता. म्हणजेच पीक कापून ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस आपलं संपूर्ण वर्षभरासाठीचं धान्य घरामध्ये साठेल असा त्यांचा बेत होता, असं त्यांच्या मनामध्ये येत होतं. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीर मामा कोपले होते. नाना काकांनी एक प्रयोग करायचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धे अधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. नाना काका एक शेतकरी असतात आणि ते शेतामध्ये आपले पीक कसे आले आहे ते पाहत फिरत असतात. आणि खूप चांगलं पीक आलेलं असतं, परंतु एके ठिकाणी त्यांना दिसतं की उंदराने काय केलेलं आहे तर संपूर्ण शेतीची नासाडी लावलेली आहे, म्हणजे पीक आहे ते खात आहेत हे त्यांच्या लक्षात येतं. मग त्यांनी एक युक्ती केली आणि त्यासाठी त्यांनी एक खड्डा खणला. त्या खड्ड्यामध्ये लोखंडाचा एक पिंप ठेवला, तो अर्धा पाण्याने भरला आणि त्याच्यावरती एक लाकडी फळी ठेवून त्याच्यावरती तळलेली भजी ठेवली, जेणेकरून उंदीर त्या ठिकाणी येतील आणि ते भजी खाण्याच्या नादामध्ये त्या पिंपात म्हणजेच पाण्यात पडतील आणि सर्व उंदीर मरून जातील, अशी त्यांची कल्पना होती. परंतु घडलं काय हे आता आपण पुढे पाहूयात. सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईने तीन चार उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले. सारे बुडून मरून गेले. म्हणजे ते भजी खाण्याच्या नादामध्ये उंदीर सर्वजण त्या फळीवरती चढले आणि घाईघाईत दोन चार उंदीर पुढे गेल्यामुळं फळी तिरकी झाली आणि सर्व उंदीर पाण्यामध्ये पडून मरून गेले. म्हणजेच नाना काकांनी जसं विचार केला होता त्या पद्धतीने या ठिकाणी घडलेलं आहे. सकाळी सकाळीच आधीरतेने नाना काका पिंपापाशी आले. म्हणजे आपण संध्याकाळी जी कल्पना युक्ती केलेली होती ती साध्य झाली का नाही हे पाहण्यासाठी नाना काका सकाळी लवकर उठून त्या पिंपाजवळ आले. आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. म्हणजे जसं त्यांनी ठरवलेलं होतं त्या पद्धतीनंच घडलेलं पाहून त्यांना आनंद झाला. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले. म्हणजे संध्याकाळी पुन्हा त्यांनी त्या फळीच्या एका टोकावरती भजी ठेवली आणि घरी आले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले. फळीवरची भजी फस्त केलेली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फार आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले. म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस नाना काका पाहायला येतात की किती उंदीर पडलेले आहेत आणि मेलेले आहेत, पण त्यांना काय दिसलं तर भजी तर संपलेले आहेत, सगळी भजी खाऊन टाकलेले आहेत, परंतु एकही उंदीर त्या पिंपामध्ये पडलेला नव्हता. त्यांना खूप आश्चर्य वाटतं की असं कसं झालं, उंदीर तर पाण्यात पडायला पाहिजे होते पण एकही पडला नाही, पण भजी तर संपलेत. मग हे नक्की कसं झालं हे पाहण्याचं त्यांनी ठरवलं. संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच्या झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती, म्हणजे चांदण्यांचा आणि चंद्राचा खूप चांगला प्रकाश पडलेला होता. नीरव शांतता पसरलेली, म्हणजेच खूप शांतता सगळीकडेच होती आणि उंदरांची फौज स्वारीवर निघाली. सर्वत्र भज्यांचा वास सुटलेला होता. मोठ्या आधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. म्हणजे भज्यांचा वास येत होता आणि तो वास आल्यामुळे सर्वजण उंदीर ते भजी खाण्यासाठी खूप आसुसलेले होते. म्हणजे ते खूप गडबडीने त्या पिंपापाशी गोळा झालेले होते. त्यांच्यापैकी
चार पाच उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले. उंदीर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपापसात कुजबूज केली, म्हणजे काहीतरी चर्चा केल्यासारखं केलं आणि त्यांचा प्लॅन ठरला की काय कशा पद्धतीने आपण ही भजी खायची. आणि मग त्यांच्यापैकी चार पाच उंदीर त्या पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले आणि एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला. प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केले. म्हणजेच उंदरांनी या ठिकाणी एक कल्पना केली, युक्ती केली. त्यांनी काय केलं तर चार उंदीर एका टोकाला, म्हणजे जमिनीवरती फळी ज्या ठिकाणी टेकलेली होती त्या ठिकाणी त्या फळीवरती बसले आणि एक उंदीर हळूहळू त्या फळीवरून पुढे जायचा आणि एक भज घेऊन पाठीमागे यायचा. त्यानंतर दुसरा उंदीर जायचा आणि त्याच पद्धतीने भजे घेऊन पाठीमागे यायचा. एका उंदराचे वजन ज्यादा नसल्यामुळे फळी कल्ली नाही, त्याच्यामुळं त्यांना ती भजी आणता आली. अशा पद्धतीने त्यांनीसुद्धा युक्ती करून ती सर्व भजी आणली आणि कुरतडून मजेने, म्हणजे आनंदाने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवरती ते निघाले. शेरास सव्वा शेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावरती हात मारून घेतला. म्हणजेच या ठिकाणी नाना काकांनी उंदरांना पकडण्यासाठी जी युक्ती केली होती ती युक्ती फेल करण्याचे, म्हणजेच खोटी ठरवण्याचे किंवा त्या युक्तीला हरवण्याची कल्पना या उंदरांनी लढवली. त्यामुळे त्यांना शेरास सव्वा शेर असे म्हटलेले आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी नाना काकांचा प्लॅन, म्हणजे जी त्यांनी युक्ती केली होती ती अशी फसवली आणि भजी खाण्याचे त्यांचे कार्यक्रम त्यांनी पूर्ण केले आणि नाना काकांना त्यांनी मात दिली, म्हणजेच नाना काकांचा पराभव केला. त्यामुळे असं दिसल्यामुळं नाना काकांनी कपाळाला हात लावला, म्हणजे त्यांना खूप आश्चर्य वाटलं की आपल्या पुढे हे उंदीर निघाले आणि त्यांनी आपल्याला अशा पद्धतीने मात दिली. हे पाहून कपाळावरती त्यांनी हात मारून घेतला. ही कथा लिहिली आहे पॉल रुमाव या लेखकांनी. या पाठातील काही शब्दार्थ पाहूयात. निबर, जुनं, काढणीस आलेले पीक, बेगमी, साठा, कोपणे, रागावणे, तरफ, टेकू दिलेली लाकडी फळी, सामसूम होणे, शांतता पसरणे, अधीर होणे, उत्सुक होणे, फस्त करणे, संपवणे, नीरव, कसलाही आवाज नसलेले शांत वातावरण, कुजबुजणे, हळू बोलणे, कूच करणे, निघणे, कपाळावर हात मारणे, निराश होणे. अशा पद्धतीने आपण पाहिलं की नाना काकांवरती उंदरांनी कशा पद्धतीने मात केली आणि शेरास सव्वा शेर कसे ठरले. धन्यवाद.